या बातमीपत्रामध्ये गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया. मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांना झेडप्लस सुरक्षा द्यावी अशी मागणी चाळीसगाव येथील सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आलेली आहे. त्यांच्या जीवितला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचं त्यांना सुरक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे. मतांसाठी सगळेच भिकारी असून मतांसाठी प्रत्येकजण आपापल्या गोष्टी मांडत असतात, मात्र सरकारचं काम हे व्यापाऱ्यांनाही खुश करायचं असून शेतकऱ्यांना देखील खुश ठेवायचं असल्याचं विधान मंत्री गुलाबराव पाटील यांनी कृषी केंद्र चालकांच्या आंदोलनाप्रसंगी केलं. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जाळपोळ दगडफेकीच्या घटनांच्या ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत. यामध्ये माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, संदीप क्षीरसागर आणि डॉक्टर योगेश क्षीरसागर यांचं निवासस्थान असलेल्या ठिकाणी भेट देऊन त्यांची पाहणी केली. 16 ते 20 नोव्हेंबरला धाराशिव इथे महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र केसरी किताब पटकावणाऱ्या चांदीची गदा आणि स्कॉर्पिओ तर उपविजेत्यास ट्रॅक्टर आणि चांदीची गदा किताब म्हणून देण्यात येणार असल्याची महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी सांगितलंय. चंद्रपूर तालुक्यामध्ये आमदार चषक स्पर्धेचं आयोजन हर्षवर्धन गायकवाड मित्रमंडळ परिवाराच्या वतीनं क्रिकेट स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं होतं. कापूस आणि सोयाबीन प्रश्नावरती शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाण्यामध्ये एल्गार रथ यात्रेची सुरुवात केली. 20 नोव्हेंबरला या यात्रेचा समारोप बुलढाणा इथे जाहीर सभा घेऊन होणार आहे. राज्यातील दुष्काळांचं सर्वेक्षण सॅटेलाईटच्या माध्यमातून झालेलं आहे, त्यामुळे विरोधी पक्षाने विचार करून जबाबदारीनं बोलावं असं म्हणत आमदार बबनराव लोणकर यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधला. डिनरव्हिल क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज आणि महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने पंचगंगा नदीघाट परिसर स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती. मराठा समाजाला कुणबी असल्याचे दाखले देणार असल्यामुळं ओबीसींच्या 19 आरक्षणामध्ये अन्याय होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणत होते की मराठ्यांना आरक्षण देताना इतर समाजावरती अन्याय होऊ देणार नाही, मराठा समाजाचं ओबीसीकरण करून केलं जात असल्याचं हरिभाऊ राठोड यांनी म्हटलं. अमरावतीमध्ये बियाणी चौकामध्ये ट्रक आणि दुचाकीचा अपघात झालाय. महिला पोलीस अधिकाऱ्याला ट्रकनं चिरडण्यात आलं, त्यामध्ये पोलीस अधिकारी प्रियंका काठेवार यांचा उजवा पाय निकामी झालाय. नागपूरमधील सीताबर्डी येथे एकाच बिल्डिंगमधील 3 दुकानांना मोठी आग लागलेली होती. आग कशामुळे लागली याचं कारण अजूनही समोर आलेलं नाहीये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 2 दिवस जरेह्या त्यांच्या मूळ गावी आलेले आहेत. आज त्यांनी स्वतःच्या शेतीमध्ये पाहणी करून स्वतः काम केलेलं आहे. मुख्यमंत्री जेव्हा दरेह्या गावी येतात तेव्हा स्वतः शेती करताना पाहायला मिळतात. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली 25 जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला. यावेळी पालकमंत्री दादा भुसे, बाळासाहेब थोरात, माजी आमदार बबनराव घोळप उपस्थित होते. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालंय. कापूस वेचायला मजूर येत नाहीये, व्यापारीही हा कापूस खरेदी करत नाहीये, त्यामुळे सरकारनं शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी होऊ लागली आहे. उल्हासनगरच्या माजी नगरसेवकांना नागरिकांसाठी एक गार्डन बांधलेलं होतं, मात्र त्याचा वापर दारू पिण्यासाठी करताना दिसत आहे. दारू पिऊन इथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये अशी मागणी या ठिकाणी नागरिकांनी केली आहे. पुण्यामध्ये बागेश्वर महाराजांचा कार्यक्रम होणार आहे. हनुमान कथा या कार्यक्रमामध्ये बागेश्वर महाराज सहभागी होणार आहेत. अंबरनाथच्या आंबेगावमध्ये 12 फूट लांब अजगर आढळलेला होता. शेतीच्या बांधावरती अजगर सापडल्यानं शेतकऱ्यांची तारांबळ उडालेली होती. सर्पमित्रानं अजगराला मोठ्या शितापीनं पकडलं. जालन्यात 2 दिवसांपासून सेवा बंद राहिल्यामुळं हजारो शेतकरी फळ पीक विमा भरण्यापासून वंचित राहिले. फळपीक विमा भरण्यासाठी सरकारनं 2 दिवसाची मुदत वाढवून द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. मराठा समाजानंतर आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक झालेला आहे. धनगर समाजाचं तरुण उपोषण करणार आहेत. राजकीय स्वार्थासाठी धनगर आरक्षणापासून वंचित असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. पैठणमधील जायकवाडीत सध्या 45.56% जलसाठा आहे. रब्बी हंगामासाठी धरणाच्या डाव्या कालव्यातून 100 क्युसेक क्षमतेनं पाणी सोडण्यात आलं आहे.
पैसे मिळाले नाहीत तर साखर कारखानदारांना दिवाळी साजरी करू देणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी कारखानदारांना दिलाय. सोलापूर जिल्ह्यामध्ये पूर्णपणे दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकरी संघटनेच्या नेत्यांकडून करण्यात आली. दुष्काळासह शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. हिंगोलीच्या पहनी शिवारामध्ये विद्युत डीपीच्या शेळ्यांना शॉक लागून 7 शेळ्यांचा जागेवरतीच मृत्यू झालाय. नंदुरबारमध्ये शेतकरी महेंद्र पाटील यांच्या शेतातून कांदा चोरीला गेलेला आहे. 5 लाखांचा कांदा हा चोरीला गेलेला आहे. शेतमालाच्या चोरीचं प्रमाण वाढल्यानं शेतकरी चिंतेत आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये पोलीस अधीक्षक श्रीधर यांनी 10-12 महिन्यामध्ये गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या समाजासाठी धोकादायक असणाऱ्या 30 व्यक्तीविरोधात स्थानबद्धतेची कारवाई केलेली आहे. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर शहरातील टाटानगर परिसरामध्ये घरगुती वादातून पतीनं आपल्या पत्नीवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यानंतर आरोपी सय्यद जावेद हा स्वतः पोलिसांसमोर सरेंडर झालाय. अमरावतीमध्ये जनावरांना घेऊन जाणाऱ्या चारचाकी गाडीचा भीषण अपघात झालाय. अपघातामध्ये 5 जनावरांचा जागीच मृत्यू तर 6 जनावर हे गंभीर जखमी झाले. दिवाळी हंगामामध्ये पाचगणी महाबळेश्वर परिसरातील आलेल्या पर्यटकांना भरपूर स्ट्रॉबेरी खाता येणार असून स्ट्रॉबेरीला 300 ते 400 रुपये किलो दरानं मिळत आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आलाय. एकनाथ खडसेनं उपचारासाठी मुंबई विमानतळावरून ॲम्ब्युलन्सनं बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. राज्यातील दुष्काळी तालुक्यांची संख्या वाढणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सरकार पुन्हा मंडलनिहाय सर्वेक्षण करणार आहे. शेतकऱ्यांचा रोष पाहता राज्य सरकारनं हा निर्णय घेतलाय. नाशिक जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केली. भारती यांनी या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिलं. आमदार सुहास कांदे आणि त्यांच्या पत्नी अंजुमताई काटे यांनी तृतीयपंथीयांचा सन्मान केलेला आहे. दीपावलीनिमित्त सर्व तृतीयपंथीयांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आलेला होता. समृद्धी महामार्गावरती आता सीसीटीव्हीची नजर असणार आहे. 203 किलोमीटर टप्प्यामध्ये 80 सीसीटीव्ही बसवले जाणार आहेत. समृद्धीवरील अपघातांच्या पार्श्वभूमीवरती निर्णय घेण्यात आला आहे. अपघातांची संख्या पाहता लवकरच इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम देखील बसवण्यात येणार आहे. सोलापूरमध्ये कारखाना आणि एमडी ड्रग्जचा उद्योग थाटला आहे. मात्र एमडी बनवणाऱ्यांचा पोलीस शोध घेत आहे. शिंदे गावातील एमडी ड्रग्ज कारखान्यावरती छापा टाकून मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान शांततेमध्ये पार पडलं. जिल्ह्यामध्ये 86% मतदान झाल्याचा अंदाज आहे. प्रशासनाकडून अद्याप अधिकृत आकडेवारी नाही आहे. मात्र जिल्ह्यामध्ये सरपंचपदाच्या 168 आणि 177 ग्रामपंचायतींच्या 1,246 जागांसाठी मतदान झालं. 1 कोटी रुपयांची लाच घेताना अहमदनगर येथील राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. आरोपीच्या घरावरती छापा टाकून ही कारवाई करण्यात आली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.